नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. अखेर आश्वासनानंतर उपोषण सुटले. प्रकरण खोलमारा ग्रामपंचायतीचे. लाखांदूर तालुक्यातील खोलमारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलेला आर्थिक गैरव्यवहार व विकास कामात केलेल्या अनियमिततेची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी या मागणीला घेऊन पंचायत समिती लाखांदूर पुढे ग्रामस्थांनी आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सुरू केलेले उपोषण अखेर खंड विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सोडण्यात आले. लाखांदूर तालुक्यातील खोलमारा येथील सरपंच व पदाधिकाऱ्यांनी जुन्या पाण्याच्या टाकीचा लोहा विकून पैशाची अफरातफर केल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्ते ग्रामस्थांनी केला आहे. येथील महिला सरपंचांनी आपल्या स्वतःच्या नवीन घराचे बांधकाम अधिक असताना ते कमी दाखवून कमी कर आकारणी केली असून यात ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान केले असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात मागील जुलै महिन्यात ग्रामस्थांनी पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली, मात्र साधी चौकशी न झाल्याने अखेर 14 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांनी पंचायत समिती लाखांदूर पुढे उपोषणाला सुरुवात केली. सदर उपोषणाची दखल घेत दिगोरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांनी पुढाकार घेऊन खंड विकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत उपोषणकर्त्यांची चर्चा घडवून आणली. यावेळी उपोषणकर्त्यांनी केलेल्या मागण्यासंदर्भात चौकशी करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याने उपोषण मागे घेण्यात आले. उपोषण मागे घेताना पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत, होमराज डोळे, चंद्रशेखर टेंबुर्ने, मुरलीधर हत्तीमारे, परशुराम हत्तीमारे, अमृत मदनकर, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार, खंड विकास अधिकारी खुने यांच्यासह खोलमारा येथील उपोषणकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगा नाव. नमस्कार, मी रजनीकांत महादेव खंडारे, ग्रामपंचायत सदस्य खोलमारा. आम्ही इथं उपोषणाला यासाठी बसलेलो आहोत की आमच्या ग्रामपंचायतमध्ये 2003 या साली पाण्या म्हणजे नळाची योजना आलेली होती आणि ते बांधकाम होऊन म्हणजे होती अर्धवट बांधकाम करून साईडला म्हणजे होती, तर आता 2023 नवीन योजना आलेली आहे. तर आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक यांनी कुठलीही परवानगी न घेता ते जुने बांधकाम पाडले आणि तिथला लोहा लंपास केला. तो लोहा आपल्या ग्रामपंचायतमध्ये पण नाही आणि तो का केला तो त्याचा आपल्याला माहीत नाही. आणि आमच्या गावचे सरपंच सौ वैशालीताई नागरीकर यांनी आपलं घर हा 2000 स्क्वेअर फीटमध्ये असून त्यांनी आपलं घर घराचा कर हा 1200 स्क्वेअर फीटमध्ये आखलेला. तर आमची अशी मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई व्हावा.